अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज कोणतीही सेवा नाहीये, कोणता उपाय नाहीये, कोणता व्लॉग नाहीये। आज ना आयुष्यात तुमच्या पासून माझ्यापर्यंत आपण जेव्हा डिमोटिवेट होतो ना, तेव्हा आयुष्यात खूप प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि आपण त्या घडवत असतो। या सगळ्या गोष्टींना कारणीभूत फक्त आणि फक्त आपण असतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा काही दोन तीन गोष्टी आहेत ज्या आयुष्यात कधीच बोलायच्या नाही। तुम्हाला माहिती आहे आपण ज्या ज्या गोष्टी बोलत असतो, ज्या ज्या गोष्टींचं आपण घटना करत असतो ना, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात। मी जर माझ्या आयुष्यात सारखी निगेटिव्हच बोलत असेल ना, तर एक लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही जर नकारात्मक तास जर तुमच्या आयुष्यात भरलेली असेल आणि तुमच्या आयुष्यात जरी नसेल, तुमच्या आसपासचे लोक जर निगेटिव्ह असेल, तर तुमच्या आयुष्यात या घटना घडतच असतील आणि तुमच्या आयुष्यात नेहमी निगेटिव्ह गोष्ट घडत असतील आणि ह्या गोष्टींमुळे तुमचं आयुष्यही निगेटिव्ह झोनमध्ये जात असतं। आयुष्यात अशा काही एक दोन वाक्य आहे ना, ते कधीच बोलायचं नाही। तुमच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असो, कितीही समस्या असो, तरी ह्या गोष्टी तुम्ही बोलायच्या नाही। तुम्हाला माहिती का, आपण जेव्हा सकारात्मक गोष्टी ऐकत असतो, वाचत असतो ना, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम होतो। ऍटलीस्ट त्या एक दोन दिवसांसाठी तरी आपण पॉझिटिव्ह होतो। तर मला सांगा, एखादं बुक वाचून जर तुमच्या आयुष्यात तुमच्या लाईफचे एक दोन दिवस जर चांगले घडत असतील, तर तुम्ही जर त्या गोष्टी कंटिन्यू ऐकल्या आणि जर त्या गोष्टी जर तुम्ही बोलल्या नाही, चांगल्या गोष्टी तुम्ही नेहमी ऐकल्या आणि वाईट गोष्टी जर तुम्ही कधीच बोलल्या नाही, तर आयुष्यात नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल। सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिली एक गोष्ट आहे जी सगळे म्हणत असतील, मी ही तुमच्यातलीच होती। मी तुम्हाला खरं सांगते, ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात होत्या। एक निगेटिव्ह थॉट असतो आपल्या आयुष्यात आणि जो आपल्या आयुष्याचा घात करून जातो। तसंच होतं की सगळ्यात महत्वाचं, हे माझ्याकडनं होणार नाही, काहीही आलं शिक्षण ताई माझ्याकडनं होणार नाही, किंवा जॉब माझ्याकडनं होणार नाही, नोकरी म्हणजे धंदा म्हणजे तुमचा कोणता काही जुना उद्योगधंदा आहे तो माझ्याकडनं तो होणार नाहीये, किंवा काहीही चांगली गोष्ट करताना एक सगळ्यात महत्वाचं असतं, सगळ्यांच्या बाबतीत हे माझ्याकडनं होईल का, मी एवढी रिस्क घेतोय हे होईल का। पण मला तुम्ही एक सांगा, जर तुम्ही आयुष्यात हे वाक्य जर तुमच्या आयुष्यातून हे वाक्य तुम्ही काढून दाखवा, हे वाक्य तुम्ही कधी बोलूच नका की माझ्याकडनं हे होणार नाही, तुम्ही जर त्या गोष्टीचा विचार करत गेले तर आयुष्यात त्याच घटना घडत राहतील। याच्या पलीकडे जर तुम्ही म्हटलं की नाही, हे माझ्याकडनं होणार, आज ना उद्या होणार, एकदा मला सक्सेस नाही येणार, दुसऱ्यांदा नाही येणार, पण तिसऱ्यांदा तर येईल सक्सेस। एक सांगू का, असे फार क्वचित लोक असतात की ज्यांना लगेच सक्सेस मिळतं, पण आपल्या नशिबाला एवढं नाही की आपल्याला, अर्थात आपल्याला म्हणतो ना की फेल्युअर इज अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस, अर्थात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे। म्हणून ज्याला अपयश आलं त्याने समजायचं की आता मला यश येणारच, कारण अर्थात अपयशानंतर यशच येत असतं। म्हणून माझ्याकडनं ही गोष्ट घडणार नाही किंवा मी ही गोष्ट करणार नाही, हे वाक्य तर तुम्ही सगळ्यात आधी बोलायचं थांबवा। तुम्ही एक्झाम देत आहे, तुम्ही जॉब करताय ना, तुम्ही बोलूच नका 8 दिवस तरी, तुम्ही हे वाक्य बोलूच नका। बघा तुमच्या आयुष्यात किती पॉझिटिव्ह थॉट्स निर्माण होतात, फक्त मी हे करणार नाही पण मी करेल, मी कसं करेल, मी काय करेल, या छान छान गोष्टी तुम्ही बोलायला शिका। दुसरी महत्वाची गोष्ट की मी त्या पात्रतेचा नाहीये, म्हणतो ना यार माझी ती लायकी नाही, बरं का मी हे करू शकते का नाही। तुमची पात्रता तुम्ही कोण ठरवणार, तुमची पात्रता काय हे तुम्हाला माहिती नाही। आपल्यातला जेव्हा खरा माणूस जागा होतो ना, तेव्हा तो जगाच्या पाठीवर काहीही करू शकतो, काहीही अशक्य अशी गोष्ट कशातच नाहीये। आणि सगळ्यात महत्वाचं की माझ्या आयुष्यात ही गोष्ट शक्यच नाहीये, मी करू शकत नाही। जेव्हा आपण मोठी उडी घेतो ना, एखादं चांगलं काहीतरी काम करायला जातो ना, त्याच्या आधी खूप निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनात येतात। त्यातलंच एक असतं की माझी ती पात्रता नाहीये, मी त्या गोष्टी करू शकत नाही, हे वाक्य तुमच्या डिक्शनरीतून काढून टाका, तुमच्या आयुष्यातून काढून टाका आणि बघा किती पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील। सगळ्यात महत्वाचं की स्वतःला कधीच कमी नका लेखू। असं होतं प्रत्येकाच्या बाबतीत, बापरे माझ्याकडनं होईल का, म्हणजे आपण आपल्या स्वतःला इतकं गरीब आणि बिचारी करून ठेवतो ना, की बायकांमध्ये पण असं की माझी पात्रताच नाहीये, माझी योग्यताच नाही। तुम्ही का ठरवता ना, तुमचं काम काय की तुम्हाला काम करणं, तुम्हाला कष्ट करणं, तुमच्या आयुष्यात सक्सेस कसं येईल याचा विचार करणं। तुमची पात्रता ठरवायला वरचा देव आहे। आणि मला एक सांगायचं आहे,
की वर्षा देवाने वर्षा आपल्या परमात्माने आपल्या ब्रह्मांडाने जर आपल्याला निवडलं आहे तर फरशीवर राहणाऱ्या लोकांची म्हणजे पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांचा कधीही विचार करू नका. जेव्हा तुम्हाला वरचा देव नाव ठेवेल, जेव्हा तुम्हाला वरचा देव बोलेल ना की तू चुकलेला आहे, तेव्हा तुम्ही मान्य करा की हो मी चुकलेली आहे, माझी तेवढी लायकी नाहीये किंवा त्या गोष्टीसाठी मी बनलेली नाहीये. पण जमिनीवर राहणाऱ्या लोकांचा काय इतका विचार करता? जर तुम्ही ब्रह्मांडाच्या इतके जवळ आले आहात, महाराजांच्या एवढ्या जवळ आलेले आहात, तर म्हणजे जमिनीवर राहणाऱ्या लोकांचा कधीही विचार नका करू. ब्रह्मांडात राहणार आहे, तुम्हाला जेव्हा वाटेल ना की काहीतरी चुकत आहे तेव्हा देव तुम्हाला नक्की संकेत देत असतो. म्हणून खालच्या लोकांचा विचार अजिबात करायचा नाही आणि खरंच लोकांचा विचार करणं तुम्ही बंद करा, आयुष्य खूप सुखकर होईल. मी माझ्यावरनं सांगते, आपण नेहमी लोक काय म्हणतील, अरे लोक म्हणण्यासाठीच आहे, लोक काय म्हणतील याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आपलं आयुष्य किती चांगलं होणार आहे आणि या सगळ्या मार्गातून, या सगळ्या संकटातून मला मार्ग काढायचा आहे. कोणीही कोणाला खाऊ पिऊ घालत नाही. एका पॉइंटला सगळे म्हणतात बाबा तू तुझं बघून घे, मग जर ते तेव्हा म्हणतात तू तुझं बघून घे, तर आत्ताच आपण आपलं बघूया ना. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकट प्रत्येक समस्यावर आपणच मात करूया आणि सगळ्या गोष्टी कशा पॉझिटिव्ह होतील याचा विचार करूया. म्हणून हे जे एक दोन वाक्य आहे ना जे आयुष्याची वाट लावून जातं, ते फक्त बोलायचं आपल्याला थांबवायचं आहे, तो विचारच करायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं की मी सक्सेस होणार नाही. तुम्हीच असं म्हटलं की तू सक्सेस होणार नाही तर लोक काय म्हणणार आहे? मी सक्सेस होणारच, कितीही अडचणी येऊ दे, कितीही संकट येऊ दे. ते बघा, मुळात तर तुमचं मानसिक संतुलन चांगलं असणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही जेवढ्या सकारात्मक विचार कराल आयुष्यात तेवढ्या चांगल्या गोष्टी घडत राहतील. कितीही संकट आहे राईट नाव तुमच्या आयुष्यात, आता कितीही प्रॉब्लेम आहे, फक्त तुम्ही चांगला विचार करा की नाही एक दिवस माझं खूप छान होणार आहे, बरं का? आताचे दिवस सहज गेले जातील पण माझं आयुष्य खूप छान होणार आहे, मी खूप सुखकर जगणार आहे, माझ्या आयुष्यात खूप सक्सेस येणार आहे, हा विचार करा आणि ह्याच वळणावर चाला, ह्याच वाटेवर चाला, नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल, यात काही शंका नाही. म्हणून आयुष्यातले सगळे नकारात्मकता, सगळ्या नकारात्मकता गोष्टी काढून फेकून द्या आणि जेवढं सकारात्मकता तुमच्या आयुष्यात येईल ना तेवढ्या तुमची आयुष्याची प्रगती होईल. मग ती शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळ्याच बाबतीत, फायनान्शियल बाबतीतही तुम्ही खूप श्रीमंत व्हाल. सो अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा, भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.